पुण्यात भाडगर धरणामध्ये बुडून 5 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाडगर धरणाच्या काठावर असलेल्या नरे गावामध्ये ही घटना घडलेली आहे. मृत महिलांचा वयोगट हा 19 ते 23 असल्याची माहिती समोर आलेली आहे. नरे गावातील कातकरी समाजाच्या तरुणानं 3 मृतदेह पाण्याच्या बाहेर काढलेले आहेत. सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधकार्य सुरू केलेलं आहे. आपण बघतोय ही भोरमधला जे भाडगर धरण आहे इथली ही घटना आहे. याच्यामध्ये 5 महिलांचा मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये खुशबू लंकेश रजपूत, मनीषा लखन रजपूत, चांदणी शक्ती रजपूत, पूनम संदीप रजपूत, मोनिका रोहित चव्हाण अशी ही मृत महिलांची नावं आहेत. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आपण बघतोय. पुण्याच्या जवळच्या भोर या गावामधली जिथे भाडगर धरण आहे आणि या धरणामध्ये बुडून या 5 महिलांचा मृत्यू झालेला आहे. विजय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत. विजय, आपण बघतोय की भाडगरच्या धरणामध्ये बुडून 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. नेमकी ही घटना कशी घडली, काय झालं नेमकं? सर नमस्ते. आज सायंकाळी 4:30-5 सुमाराची दुर्घटना घडलेली आहे. या 5 महिला बुडून मृत पावलेल्या आहेत. या 5 यापैकी 4 महिला ह्या पाहुण्या म्हणून या गावामध्ये आलेल्या होत्या आणि संध्याकाळी त्या खेळण्यासाठी भाडगर धरणावर गेले, धरणाच्या किनाऱ्यावर गेलेल्या होत्या आणि त्या बुडाल्या, कशा बुडाल्या याबद्दल अधिक माहिती नाहीये. परंतु गावात त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलीने परत जाऊन शेजारी असणाऱ्या एका कातकरी वस्तीवरील एका तरुणाला सांगितले. त्या तरुणाने धावत जाऊन 3 महिलांचे मृतदेह बाहेर काढले, त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला, शिद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु असफल झाला. आणि त्यानंतर मात्र 2 महिलांचे मृतदेह अजूनही सापडलेले नाहीत. प्रशासनाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान ही घटनास्थळी दाखल आहेत आणि त्यांनी आता उरलेल्या 2 मृतदेहांचे शोध कार्य सुरू केलेले आहे. नक्कीच विजय, आपण बघतोय की अत्यंत दुर्दैवी अशी ही सगळी घटना आहे. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण बघतोय पुण्यामध्ये एकीकडे ही भाडगर धरणातली बातमी बघितली. पुण्यामध्ये धरणात बुडून आज 19 जणांचा मृत्यू झालेला आहे. भाडगर धरणामध्ये बुडून 5 महिलांचा मृत्यू, तर दुसरीकडे चासकमान धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा बुडून मृत्यू झालेला आहे. आपण या दोन्ही दृश्यांमधनं बघतोय. एका ठिकाणी आपण भाडगरचं धरण बघतोय, दुसऱ्या ठिकाणी चासकमान धरण बघतोय. राजगुरुनगरच्या चासकमान धरणामध्ये पोहायला गेलेली 4 मुलं ही पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. 4ही मुलं राजगुरुनगरच्या सह्याद्री स्कूलची असल्याची माहिती मिळते. 4पैकी 4ही मुलांचा मृत्यू झालेला आहे. 4ही मुलं उच्च सोसायटी वर्गातील असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर शाळेमधून बाहेर पडता येत नसतानाही मुलं पोहायला गेली कशी, असा सवाल एक उपस्थित होतो आहे. तर ही 4ही मुलं परराज्यातील उच्च सोसायटीतील असल्याची माहिती आहे. तर रितीन डिडी, नव्या भोसले, परीक्षित अग्रवाल, तनिषा देसाई अशी मृत मुलांची नावं आहेत.